आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री कल्लापन्ना आवाडे मागासवर्गीय इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटीची चौकशी सुरू, 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती. शिरोळे येथील तहसील कार्यालयात आज कल्लापन्ना आवाडे मागासवर्गीय इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह शिवनाकवाडी या संस्थेची चौकशी सुरू झाली. या संस्थेत खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. कुरुंदवाडच्या न्यायालयात या प्रकरणी वादही सुरू आहे. सहकार उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी व्हीडी गोंदकर, पोपट उर्फ सातगोंडा दत्ता पुजारी, बाळासाहेब जयसिंग नलगे यांची प्राधिकृत अधिकारी अशी नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांना चौकशीला प्रारंभ केला. 30 सभासदांपैकी 22 सभासदांनी रोख ठोक उत्तरे दिली. माझं नाव अमित संभाजी कांबळे, राहणार शिरपार. कल्लापन्ना मागासवर्गीय संस्था शिवनाकवाडी ही संस्था भोगस सभासदांची नावे घालून संस्था स्थापन करून शासनाकडून कोट्यवधी रुपये आणले. ह्याबाबत वारंवार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सभासद भोगस आहे, आमचा कुठलाही ह्याच्यामध्ये संबंध नाही, कारण आमची नावं घालून आम्हाला नोकरी देतो म्हणून असे डॉक्युमेंट घेऊन आमची मोठ्या पद्धतीनं राहुल आवाडेंनी फसवणूक केलेली आहे, त्याची आज या ठिकाणी चौकशी चालू आहे. आम्ही सर्व सभासद आमचा कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीनं आम्ही इथं जबाब देण्यासाठी आज अधिकाऱ्यांच्या विषयी पोहोचलेलो आहे. आणि ह्यातूनच आम्हाला या अधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि ज्यांनी आमची फसवणूक आमची आणि शासनाची केल्या त्यांच्यावर राहुल आवाडेंच्यावर कडक कारवाई करण्यात यावी एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. अशी परत या संस्थेच्या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. अनेक वर्ष केवळ चौकशी सुरू आहे. आता पाहावं लागेल हाही फार्स ठरतो की नेमकं चौकशी होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.